नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचे निकाल आज जाहीर झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी मार्क मिळवले असतील, चांगल्या प्रकारे मार्क आपण मिळवले आहात अशा सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलच्या वतीने हार्दिक अभिनंदन. भविष्यात तुम्ही ज्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जाणार आहात त्या सर्व क्षेत्रांमध्ये आपण अधिकाधिक प्रगती करावी अशी चॅनलच्या वतीने शुभेच्छा देतो. परंतु मित्रांनो, काही आपले जे विद्यार्थी मित्र आहेत ते थोड्याशा मार्कांवरून या परीक्षेत फेल झाले असतील, नापास झाले असतील, किंवा त्याला री एक्झामसाठी क्वालिफाय असे रिमार्क आलेले असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ आपण तयार करत आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या रिझल्टमध्ये क्वालिफायर फॉर री एक्झाम असा सीर आहे, या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा 12वीची परीक्षा द्यायची आहे आणि त्या संदर्भातलं एक परिपत्रक बोर्डाने जाहीर केलं आहे. ते परिपत्रक आपण पाहूयात आणि या विद्यार्थ्यांना याविषयीची माहिती देऊयात. खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांना ही माहिती तुम्ही पोहोचवणं गरजेचं आहे. काही विद्यार्थ्यांना वेळेवरती माहिती न पोहोचवल्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतात आणि त्यांच्या संदर्भामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. तर अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत ही न्यूज पोहोचवा. काय आहे पाहून घेऊयात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे जुलै ऑगस्ट 2022 घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करायच्या तारखांबाबत. आवेदनपत्र म्हणजे तुम्ही जे पोर्टाचे फॉर्म भरले होते ते फॉर्मला आवेदनपत्र असं म्हटलं जातं आणि हे आवेदनपत्र जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने सादर केलं जातं. याआधी जेव्हा तुम्ही 12वीचे फॉर्म भरले होते ते देखील ऑनलाईन पद्धतीने भरले होते, पण ते शाळेत महाविद्यालयात भरून घेतले होते आणि त्यांनी ते ऑनलाईन फिल केले होते. आत्ताही तुम्हाला री एक्झाम द्यायची, पुन्हा एक्झाम द्यायची आहे, तर त्या री एक्झामच्यासाठीचे आवेदनपत्र सुरू झालेले आहेत आणि त्याच्या तारखा या ठिकाणी दिल्या. त्याच्या संदर्भातले हे परिपत्रक आहे. पाहूयात काय आहे. उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येते की उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च एप्रिल 2022 परीक्षेचा निकाल जून 2022 जाहीर झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट 2022 घेण्यात येणार आहे. म्हणजे जुलै आणि ऑगस्टमध्ये आता पुन्हा री एक्झाम होणार आहे. ती जी एक्झाम आहे ती एक्झाम उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे 12वीच्या परीक्षेत पुनर्परीक्षार्थी म्हणजे रिपीटर विद्यार्थी री एक्झाम देणार आहेत, पुन्हा एक्झाम देणार आहेत. तर पुनर्परीक्षार्थींचं नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी असतील, तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर फॉर क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. म्हणजे रिपीटर आहेत, काही विद्यार्थी उशिरा नाव नोंदणी झाली असेल आणि आत्ता त्यांना एक्झाम द्यायचं असेल, काही श्रेणी सुधार योजनेअंतर्गत बसायचे म्हणजे त्यांना श्रेणीत वाढ करायची, पास झालेत सगळे विषय पास झालेत परंतु पुन्हा एकदा एक्झाम देऊन चांगले मार्क मिळवायचे, तर त्यांच्यासाठी ही एक्झाम ह्या ठिकाणी पुन्हा देता येणार आहे. त्यानंतर तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या ITIमधून जे क्रेडिट ऑफ ट्रान्सफर मिळवतात त्या विद्यार्थ्यांसाठी आणि इतर जे तुरळक विषय घेऊन बसलेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने पुन्हा फॉर्म भरायचे आहेत. आणि हे फॉर्म भरण्यासाठी या पत्राद्वारे माहिती देण्यात आलेली आहे. हे आवेदनपत्र 12वीसाठी mahahssboard.in या संकेतस्थळावरून भरायचे असून त्याच्या तारखा दिलेल्या आहेत. तारखा तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. लिंक तुम्हाला गरजेची नाही आहे, कारण लिंकद्वारे तुम्ही त्याचा उपयोग करू शकणार नाही. शाळा महाविद्यालयांच्या लिंकद्वारेच ऑनलाईन फॉर्म भरायचे असतात. तुम्हाला एक काम करावं लागणार आहे, ते म्हणजे शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन एक ऑफलाईन फॉर्म भरून द्यायचा आणि त्याच्या आधारे ऑनलाईन फॉर्म शाळा महाविद्यालय भरणार आहेत. मग तुम्ही केव्हा हे फॉर्म भरायचे आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं. जुलै ऑगस्टमध्ये परीक्षा होणार आहे म्हणून जुलै ऑगस्टला चौकशी करायला येतात, तसं नाही आहे. त्याच्या तारखा फिक्स आहेत, पाहून घ्या तारखा काय आहेत. नियमित शुल्कासह तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत आहे शुक्रवार दिनांक 10/6/2022 ते शुक्रवार दिनांक 17/6/2022. म्हणजे शुक्रवार पासून ही मुदत सुरू होते,
तर 17 तारखेला बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांचे मार्क लिस्ट प्रिंट होऊन तुम्हाला मिळणार आहेत 17 तारखेला. याच्या संदर्भात मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, 17 तारखेला 3 वाजता तुम्हाला हे मार्क लिस्ट मिळणार आहे. तर त्या दिवसापर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहेत नियमित शुल्कासह. महत्त्वाच्या तारीख आहे, 17 तारखेपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहेत. आणि त्याच्यानंतर जर एखादा विद्यार्थी आला तर त्याला 18 पासून 21 पर्यंत ठीक आहे, लेट फीचं काही सांगितलेलं नाही. ही शनिवार दिनांक 18 ते 21 पर्यंत शाळा महाविद्यालयाने जमा झालेली फी जी आहे ती बँकेद्वारे चलनाद्वारे बँकेत भरायची आहे, त्यांच्यासाठीच्या ह्या तारखा आहेत. आणि विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्याची तारीख दिलेली आहे. म्हणजे हे तसं पाहिलं तर परिपत्रक हे कोणासाठी आहे, शाळा महाविद्यालयांसाठी हे परिपत्रक आहे. इथं फक्त आपल्याला दिनांक महत्त्वाचे, 10 ते 17 पर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे. सदर परीक्षेचे आवेदनपत्र हे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरायचे. मी आत्ताच सांगितलं हे तुम्हाला भरता येणार नाही, तुमच्या जी शाळा किंवा महाविद्यालय असेल तिथे जाऊन तुम्हाला हे काम करावं लागेल. सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्यायची आहे. काय बाबी आहेत त्या पण समजून घेऊयात, जेणेकरून तुम्ही जेव्हा हे फॉर्म भरायला जाल तर तुम्हाला कुठली प्रॉब्लेम येऊ नये. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना मार्च-एप्रिल 2022 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येणार आहे. म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरायला गेल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्ही कुठल्या विषयात फेल झालेले आहेत, कुठला विषय तुम्हाला द्यायचा आहे ते तिथं दिसणार आहे. श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट 2022 व फेब्रुवारी-मार्च 2023 अशा लगतच्या 2 संधी उपलब्ध राहणार आहेत याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे आता एखाद्याला जर मार्क कमी पडलेत आणि वाटते की मी परीक्षा दिले मार्क वाढतील तर त्याला श्रेणीसुधार असे विद्यार्थी म्हटलं जातं. या श्रेणीसुधार विद्यार्थ्यांना 2 चान्स आहेत. आता जुलैमध्ये 1 परीक्षा देता येऊ शकते आणि फेब्रुवारी-मार्च 2023 होणारी 1 परीक्षा देता येते. लगतच्या 2 परीक्षांमध्ये ही संधी असते. म्हणजे आत्ता तुम्ही परीक्षा दिली, याच्यानंतर ज्या 2 परीक्षा होणार आहेत कंटिन्यू, त्या परीक्षेमध्येच फक्त तुम्हाला श्रेणीसुधाराचा लाभ घेता येतो, अदरवाईज घेता येत नाही. म्हणून ज्याला कोणाला वाटत असेल त्याने ह्या 2 संधींचा लाभ घ्यावा. नियमित शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारेच भरायचे आहेत. म्हणजे जे काही पैसे तुमच्याकडून घेतले जातील शुल्क म्हणून, फी म्हणून, तर ते पैसे चलनाद्वारेच बँकेत भरायचे आहेत, ते बोर्डाला असे द्यायचे नाहीत. त्यानंतर सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रचलित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यात जमा करून चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे जाऊन सादर करायचे आहे. हे महाविद्यालयांसाठीच्या सूचना आहेत. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरवायच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे सगळ्यांनी. विद्यार्थ्यांनी देखील नोंद घ्यायची, शाळांनी देखील नोंद घ्यायची, त्याच्यामुळे वेळेमध्ये हे सगळं काम तुम्हाला पूर्ण करायचे. अतिशय महत्त्वाची सूचना आहे, जे विद्यार्थ्यांना री एक्झाम द्यायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठीची तारीख आहे 10/6 ते 17/6/2022. या कालावधीमध्ये तुम्हाला रीचेकिंग किंवा पुनर्परीक्षार्थी किंवा श्रेणीसुधार करायचं असेल तर त्यासाठी फॉर्म भरता येणार आहे. चला तर मित्रांनो, ही एक अतिशय महत्त्वाची न्यूज होती, ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. अशी तुमच्यासाठी जर महत्त्वाची नसेल तरी आपल्या मित्रांसाठी महत्त्वाची आहे, तर मित्रांपर्यंत ही न्यूज पोहोचवा जेणेकरून त्यांना या संधीचा लाभ घेता येईल. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया, भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर शैक्षणिक माहित्यांच्या सोबत. तोपर्यंत नमस्कार.